नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. राज्यात या भागात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे दिवाळी पहाटे थंडीने उधळणार. राज्यात तापमानात किंवा 1 किंवा 8 अंशांनी घट होणार. राज्य पुन्हा या भागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान तज्ज्ञाकडून सांगण्यात येत आहे. तर मित्रांनो, ते कुठे पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषीदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. चला तर व्हिडिओ चालू करूया. तर बघा, मान्सून संपूर्ण देशातून माघारी परतला असून ऑक्टोबर हीटने पाठ फिरवली आहे. परिणामी आता ऋतू बदलानुसार थंडीची चाहुली लागणार असून हवामान खात्याकडून देखील राज्यातील बहुतांश भागात पुढील 4 आठवडे कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा 1 किंवा 2 अंशांनी खाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुरुवातीतच पहाटेच्या थंडीने होणार आहे. दरम्यान 31 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद रत्नागिरीत 36 तर नाशिक येथे सर्वात कमी म्हणजे 15 अंश सेल्सिअसने नोंद झाली आहे. तर भारतीय हवामान शास्त्रज्ञ विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मान्सून हा माघारी फिरला असला तरी देखील गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. तर विदर्भाच्या काही भागात तर गोव्याच्या तुरळक ठिकाणी भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली असून दुसरीकडे अजून पावसाचा अंदाज कायम आहे असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. बघा मित्रांनो, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट आहे तर दुसरीकडे अजूनही पावसाचा अंदाज आहे असे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बघा, आणखीनही पाऊस सांगितला आहे. तिथे कुठे पाऊस पडणार आहे बघा, 1 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आजच कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तर आणखीन बघा काय अपडेट आहे मित्रांनो, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ हवामान कोरडे राहील व 2 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. मुंबईचा विचार करता मुंबईत रविवारी आणि सोमवारी आकाश मुख्यतः निर्भर राहील व कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35-24 अंशपर्यंत राहील. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषीदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.